मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. काल रात्री आम्ही आराम केला सर्वांनी आणि आता सकाळी आता 8 वाजले सकाळचे. आम्ही चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि आता सगळ्यांचं आवरून झालंय तर आता 5 मिनिटात आम्ही चेकआउट करतो इथे. चला तर फ्रेंड्स, आम्ही आता निघतोय तर बाहेर जाऊन चहा पिऊ आणि मग निघू. आता आमचं चहा पिऊन झालंय, आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला चाललोय. तिकडे पोचायला अर्धा तास लागणार आहे तर भेटू अर्धा तासानंतर. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी आणि ते आल्यानंतर अशा पिंक कलरच्या रिक्षा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये लेडीज लेडीज रिक्षा ड्रायव्हर आहे आणि लेडीज लोकांसाठी स्पेशल अशा पिंक कलरच्या रिक्षा अवेलेबल इथे आहे. इथून आल्यानंतर तुम्ही 110 रुपयामध्ये ते तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला ड्रॉप करतील आणि उत्तम सोय असल्यामुळे खूप छान फॅसिलिटीज अवेलेबल आहे इथे. आणि आता आम्ही झालो 10 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचून जाऊ. आणि इथे आल्यानंतर गाडी पार्किंगला लावून ऑटोमध्ये किंवा बसमध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जावे लागते. तर आम्ही पोहोचलो इथे एका पुतळा. अशा प्रकारची रिक्षा राहते. पिंक रिक्षामध्ये लेडीज असतात ड्रायव्हर आणि जेंट्ससाठी ग्रीन कलरची रिक्षा राहते. इथून एंट्री आहे. चलो सर, तो यार आहे ते मधी चेकिंग केल्यानंतर आता आम्ही पुतळ्याजवळ आलो आहे. चला तिथून रिक्षाने उतरल्यानंतर पासेस चेक करायचे आणि पासेस चेक केल्यानंतर फुल चेकिंग केल्यानंतर इथे यायचं आणि इथून आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आणि खूप मोठी आणि सुंदर अशी मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची. आणि इथून गेल्यानंतर आपल्याला लिफ्ट आहे की या लिफ्टने आपण वरपर्यंत जाणार आहोत. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला समुद्र आहे. इकडे पण आहे आणि या साईडला पण आहे आणि आपणचं वातावरण खूप सुंदर आहे. ओ, इथून फोटो काढा आता इथे चालेल. इकडे नदी आहे, त्याच्या ब्रिज आहे, खूप मस्त आहे. आणि त्या साईडला पण तसंच आहे. चालायची लिफ्ट आहे, याच्या पाय ठेवलं का आपोआप जायचं. हे बघा आपोआप चालली, आम्ही काही चालत नाही आहे. तर आम्ही इथे पुतळ्यापर्यंत पोहोचलो आहे आणि पुतळ्याकडे येण्यासाठी ना हा पायी मार्ग आहे आणि इथं ऊन असल्यामुळे सगळे लोक या मार्गाने येत आहे. इथे लिफ्ट आहे. मी वेकल मारे
कुठे चाललोय सीड इन वर सेल्फी मध्ये जेवढी काढतील तेवढी काढावी आम्ही वेकल चढलोय वेकलवरून दुसऱ्या वेकलवर चाललोय तिकडे सावली आहे इकडे अशा पायऱ्या पण आहे पण त्याच्यात चढायला खूप दम लागतो त्याच्यापेक्षा हे वेकलच चांगले मग वेकलनी जाऊ त्या वेकल मधून उतरलेलोय हे बघा तोंड नाही दिसत दुसरा वेकल खूप सारे वेकल्स लागताय पूनम काकू आता पडली असती वेकल आहे पण त्याच्यात सावली नाही येऊ नये इकडे उतरायला सुद्धा वेकल दिलेली आहे पण ते आता उतरायच्या वेळेसच दाखवू वाव हे बघा आत्ता दिसतंय त्यांचं पूर्ण तोंड सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही इंडियामध्ये एवढी मोठी मूर्ती कुठेच नाहीये हीच एक आहे मोठी मूर्ती बाकी कुठेच नाहीये एवढी मोठी हे बघा एकदम सुंदर व्ह्यू आहे हवा खूप छान आली आता आणि थोडस बरं वाटतंय हवा आता अजून वरती गेल्यावर अजून चांगली हवा भेटेल वाव हे बघा पाणी तिकडे सर्वीकडे डोंगर आहे आम्ही पुतळा बघायसाठी वरती गेलो होतो इथे पण आता पुतळ्याच्या आतमध्ये जायचंय म्हणून मग आम्ही खाली चाललो पुन्हा लिफ्ट मधून मग वरती जाऊ इथून आहे ना वरती लिफ्ट मध्ये जायचंय जाण्यासाठी एंट्री इथून वरती लिफ्ट मध्ये आणि आतमध्ये एसी आहे त्यामुळे गरम न होणार जास्त आम्ही आता चाललोय लिफ्ट मध्ये खूप काही गडबड आहे त्यामुळे थोडासा फोन हालेल नेट व्हिडिओ शूटिंग नाही येणार हे बघा चेकिंग चालू आहे झाली चेकिंग डॅडी करता आता डॅडी करताय येतील आत्ता ते आम्ही पुढे चाललोय आमच्या बाळाला सुद्धा खूप बरं वाटतंय आता आमची लाईन चालली आहे मी आता चाललोय लिफ्ट मध्ये सगळे आले पोहोचले का सगळे आले का सगळे आता आम्ही लिफ्टच्या बाहेर उतरलेलो आहे आता आम्ही स्टेजच्या आतमध्ये आता आम्ही आलोय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीच्या आतमध्ये म्हणजे त्यांच्या चेस्ट पर्यंत हे बघा इथे सपोर्ट कसं दिलेलं आहे ते दाखव बघा आता बाहेरचा नजारा बघू हे बघा बाहेरचा नजारा इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बोर्ड लावलेला आहे बोर्ड नाही लावलाय नाव दिसतंय तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी नाव दिसतंय तिकडे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कोटचं जे बटन आहेत ना ते इकडे बटन आहे तिकडे त्यांच्या कोटचं खाली चाललोय
डॅडी खूप घाई करताय. पुतळ्यासाठी सपोर्ट जे आहे ना ते हे खाली उतरायची लिफ्ट. हे बघा ही सगळ्यात छोटी आहे. सगळ्यात सगळ्यात मोठी जी आहे ती इकडची आहे. इथे फोटो काढायसाठी खूप असे म्हणजे हे प्लेसेस आहे जिथे आपण फोटो काढू शकतोय. आणि खूप छान छान आहे. ही लाइटिंग तर बघा किती मस्त आहे. आपल्या इंडियाच्या फ्लॅगची लाइटिंग आहे. सबमिट कर. Project is designed for the regional transfer of water annually 11.7 billion cubic Kabul with 10 meters statue kasa banlay tyachi maiti ite deta half from the dam lights up households. Ata ite photo session chalu aahe. Ata ami bahir chalu aahe. Chala tikda. सफाई करायचं मशीन आहे. खूप सोप्या पद्धतीत साफ होत. काही मेहनतच नाही मेहनतच नाही लागत हे साफ करायला. आता आम्ही झू मध्ये चाललोय. तर आता एसी रूम मधून बाहेर आल्यानंतर असं वाटतं की जस की हेच होतय. हीटर मध्येच चाललंय असं वाटतंय. हे बघा वेदिकाचे येडायच आहे. ती लिफ्ट मध्ये सुद्धा शांत नाही बसू शकत. इथे संध्याकाळी लेझर शो असतो तर त्यासाठी हे बाक ठेवलेले आहे. संध्याकाळी इथून लेझर शो बघता इथे असा. इथून बघा किती मस्त दिसतोय. तुम्हाला फोटो मध्ये छोटा दिसत असेल पण रिअल मध्ये इतका मोठा आहे तो. आम्हाला खूप भूक लागली आहे आणि थाळी यायला अजून वेळ. त्यामुळे आम्ही केळीचे चिप्स आणले. ताट आलंय. सगळे जेवण करताय. वेदिका पण जेवती. आमचं आता जेवण झालंय. आम्ही आता जंगल सफारीला चाललोय. तिकडे खूप सारे प्रकारचे ॲनिमल्स आहेत. खूप भारी आहे. आणि फ्री मध्ये इथे पाणी सुद्धा भेटत फिल्टर मधलं ते पण. हे बघा फ्री मध्ये पाणी भेटत इथे. आता भरतोय पाणी. आता आम्ही पाणी भरून चाललोय. चला तर आता आम्ही चाललोय जंगल सफारीला. तर आम्ही त्याच्यासाठी बस घ्यावं लागेल ना. मग आम्ही बस घ्यायसाठी प्लॅटफॉर्म नंबर 4 इथे थांबणार आहे. मी मग तिथे बसणार आहे. आम्ही तिथून जाणार आहे जंगल सफारीला. चल तर बोलू तिकडे पोहोचल्यावर. बघा ही बस
ही नाही आहे आय थिंक दुसरी वाटतं. हे बघा इथे काय काय खूप मस्त आहे. बस आली आम्ही बसमध्ये चढतोय. नाही ना बसलो आम्ही आता आता इकडे चालू आहे बसण्याचं यांचं काम. तर आम्हाला परत बोलवलं. ओ डॅडी मी इकडेच बसते तुम्ही या इकडे. आम्ही आता जंगल सफारीच्या इथे एंट्री केली आहे मध्ये. तर पण आजचा ब्लॉग आम्ही इथे थांबवतो. जंगलची सफारी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू. तर चला तर मग बाय बाय. स्वीट ड्रीम. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय सी यू.